मुंबईमध्ये लिफ्ट कोसळण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तिसरी बातमी याबाबत धक्कादायक घटना आहे ही. मुंबईतून वांद्र्यात लिफ्ट कोसळून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय. 2 दिवसात मुंबईत लिफ्ट कोसळण्याच्या 2 घटना घडल्या आहेत. झटकन वर जाणारी आणि चुटकी सरशी खाली येणारी लिफ्ट सध्या अपघाताचं कारण ठरतेय. गेल्या 2 दिवसात लिफ्टच्या 2 दुर्घटना समोर आल्यात. मुंबई वांद्रे पश्चिम मध्ये लिफ्ट कोसळून 60 वर्षांच्या राधेश्याम हरिजन यांचा मृत्यू झाला. होली फॅमिली रुग्णालयाजवळच्या एव्हरेस्ट अपार्टमेंट मध्ये सकाळी 9 वाजता ही घटना घडली. राधेश्याम यांना भाभा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं. चाबी लेके गया ऊपर, हमका ढूंढ रहा किधर है, आवाज उनका नाम लेके आवाज कर रहा हूँ किधर है किधर है किधर है, तो कोई नहीं पता चला. मैं चाबी लेके आया नीचे देखा तो वहाँ गिरे पड़े. असाच लिफ्ट कोसळण्याचा प्रकार मुंबईतल्या घाटकोपर मधल्या रमाबाई नगर मध्ये घडला. शांतीसागर ह्या खासगी पोलीस वसाहतीतल्या एका इमारतीची लिफ्ट कोसळली. 7व्या मजल्यावरून ही लिफ्ट कोसळली. त्यावेळी लिफ्ट मध्ये असणारे 4 जण जखमी झाले. लिफ्ट कोसळते तेव्हा नेमकं काय होतं, लिफ्टची केबल तुटली किंवा लिफ्ट थांबवण्याच्या तंत्रात गडबड झाली तर लिफ्ट कोसळते आणि तळमजल्याच्याही खाली असलेल्या खड्ड्यात जाते. अशावेळी जोरदार धक्का बसतो आणि लिफ्ट खाली आदळते. अशावेळी लिफ्टमधलं अलार्मचं बटन दाबा. लिफ्ट कोसळली तर उडी मारू नका. तुमच्याकडे बॅग किंवा आणखी काही असल्यास त्यावर उभे राहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे अपघात टाळण्यासाठी वेळोवेळी तुमच्या इमारतीतल्या लिफ्टची तज्ज्ञांकडून नियमित देखभाल करून घ्या. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे जेव्हा शक्य असेल तेव्हा लिफ्टचा वापर टाळाच. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.